मनसे नेते राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेंनी भांडूपमधून विधानसभा निवडणूक लढवावी अशा मागणीचे बॅनर भांडूपमध्ये झळकलेत. अमित ठाकरे हेच व्हावेत भांडूपचे आमदार अशा आशयाचे बॅनर मनसे कार्यकर्त्यांनी लावलेत. भांडूपमध्ये अगोदर मनसेचे शिशिर शिंदे 2009 साली आमदार म्हणून निवडून आले होते, तर त्यानंतर मनसेचे नगरसेवक ते होते, तीन नगरसेवक सुद्धा भांडूपमध्ये होते. तर गेल्या निवडणुकीमध्ये मनसेचे संदीप जळगावकर यांना 42,000 जास्त मतदान झालं होतं. त्यावेळेमुळे जर अमित ठाकरे इथून निवडणूक लढले तर 1,00,000 मतांनी ते निवडून येतील अशी प्रतिक्रिया भांडूपचे मनसेचे विभाग अध्यक्ष संदीप जळगावकर यांनी दिली आहे. भांडूपमधून काय लढावं की भांडूप हा राजसाहेबांचा बालेकिल्ला आहे आणि राजसाहेबांच्या तुम्ही सामान्य कार्यकर्त्यांना तरी विचारलं की राजसाहेब येत आहेत समजलं तर ते सुट्टी काढून राजसाहेबांना बघायला आणि भेटायला येतात. त्यामुळे आमची सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा, अनेक मी 2 दिवसात अनेक भांडूपमध्ये मंडळं फिरतो आहे, काही सोसायट्यांमध्ये जातो आहे, त्या लोकांचीही माझी बैठक झाली आहे. ते लोकही बोलले जर अमित साहेब आपल्या इथे उमेदवार म्हणून आले तर आपल्याला भांडूपकरांना सोन्याहून पिवळ्यासारखा दुसरा शब्द नाही. त्यामुळे आम्ही राजसाहेबांना विनंती करतो आहे की अमित साहेबांना तुम्ही भांडूपमधून जाहीर लवकरात लवकर करावी.